मैं इस्लामुद्दीन खान और आप दिख रहे हैं प्रहार टाइम्स, जहां एक तरफ तेज बारिश हो रही है तो वहीं दूसरी तरफ घटनाओं का सिलसिला भी जारी हो गया है। ठाणे के पड़वली इलाके में इमारत से स्लैब गिरने से दो लोग घायल हो गए हैं। इमारत का नाम अजिंक्य तारा है। इमारत के तीसरी मंजिले पर जोगले परिवार रहता है और स्लैब की घटना में दो लोग इसी परिवार के घायल हुए हैं। परिवार ने मनपा प्रशासन और सीएम से मदद की मांग की है। दुखापत झाले साधारण सर सकाळी 5:40 घटना आहे पडवळ नगर इथे। अजिंक्य तारा, माझं नाव संदेश पवार आणि आमच्या घरामध्ये एक 1.5 वर्षाचा बच्चू आणि माझी आई 62 वर्षाची यांच्या पायाला दुखापत झाली। ज्यावेळी घटना घडली आतापर्यंत अधिकाऱ्यांनी काय आपल्या संवाद साधलेला आहे का? स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी काय आपल्याला आश्वासन दिलं आहे का? हो येऊन नगरसेवक आमचे दीपक वेतकर साहेब ते येऊन बघून गेलेत आणि त्यांनी काम करू देतो म्हणून आश्वासन दिलं। आपली काय मागणी आहे लवकरात लवकर कशा प्रकारे मदत मिळावी ही एवढीच मागणी। ही 5:40 झालेली आहे घटना, लाईटी गेल्या होत्या आणि याच्यामध्ये दुखापती म्हणजे आई 65 वर्षाची आई आहे, तिला दुखापत झाली। 1.5 वर्षाचा माझा मुलगा, तो 1.5 वर्षाचा, त्याला एक दुखापत झालेली आहे। 4 जण इथे झोपले होते, अचानक हा स्लॅब कधी कोसळलं तर काही जाणवलं, काहीतरी गडबडून गेलो आम्ही, सगळे गोंधळून गेलेलो आहे। आणि आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्यायच नाहीये, कारण की ते जर इथे येऊन बघितलं हा पर्याय त्यांनी डोळ्यांनी स्वतः बघितला तर यांना त्यांच्याशिवाय कोणच करू शकतच नाहीये। साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि तुम्ही इथे आलेच पाहिजे, तुम्ही आमचं आले पाहिजे। सर आजूबाजूचं तुम्ही एरिया बघा, कशी माणसं राहते। आम्ही अक्षरशः घर काम करणाऱ्या महिला आहेत, खूप एकदम कमवणारं घरात कोणी नाहीये। ठाणे जिल्ह्यात हे अजिंक्य तारा बिल्डिंग रूम नंबर 11, मी सुषमा जोगळे बोलते आहे।